राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जो आज निर्णय दिला शिवसेना त्याच्यावरती उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी प्रचंड विरोध करताना दिसते आहे. आज आता फायनल झालेलं आहे की शिवसेना ही शिंदे साहेबांचीच आहे, त्याच्यावर काय सांगा? मुळामध्ये शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे. ज्या 1966 साली शिवसेनेचं रोपटं लावलं होतं आज ते वटवृक्ष झालेलं आहे. हे सगळं करत असताना केवळ भारतीय जनता पार्टीच्या हट्टाबाई ह्या शिवसेनेचा बळी देण्याचं काम ह्या भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. पण शिवसैनिक हा निष्ठावंत आहे, हा कधीही याला भीक घालणार नाही. येणाऱ्या काळामध्ये मशाल चिन्ह घेऊन आम्ही घरोघरी जाऊ आणि या मशाल चिन्हाच्या माध्यमातून पूर्ण जनतेमध्ये आम्ही खऱ्या अर्थाने आमचा न्याय मागणार आहोत. निर्णय देखील हा बेंचमार्क ठरलेला आहे. सेना आता ही शिंदेंचीच आहे, आता ह्याच्याकडे तुम्ही कसं मागताय सगळे निर्णय? शिवसेना ही ठाकरेंची आहे, जी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली आणि ते उद्धव साहेबांच्या आदेशाने अख्ख्या जगभरात ही शिवसेना चालतीये. त्या शिवसेनेचाच आदेश या जगभरात महाराष्ट्रात पुणे शहरामध्ये चालतो. ती शिवसेना ही खरी शिवसेना आहे हे तमाम जनता सांगतीये. जनतेच्या न्यायालयात आम्ही दाद मागू. जनता ही आमच्या पाठीशी आहे. पक्ष चोरणाऱ्यांची कधी शिवसेना झालेली नाही. या अगोदर पण शिवसेनेमध्ये गद्दारी झाली, ती ठेचून काढली, ती मातीमोल झाली. या भाजपच्या एकाधिकारशाहीला येणारी लोकसभा जी आहे ती त्यांना सर्व पक्षांना एकत्र करून लढवायची. ते घाबरले आहेत. महाविकास आघाडीना उद्धव साहेब ठाकरे यांना ही भाजप घाबरली आहे, म्हणून त्यांनी अशा प्रकारचा लिहून दिलेला निकाल अध्यक्षांनी वाचून दाखवला. लवाद्याचा निर्णय हा खरं तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार व्हायला पाहिजे होता, पण निष्ठा ही आम्ही अजूनही शाबूत ठेवलेली आहे. निकाल हा विकला गेलाय, पण शिवसैनिक हा अजूनही रस्त्यावर आहे. हा जनतेच्या न्यायालयात हा निकाल मागेल आणि आम्ही जिंकू याने आम्हाला खात्री आहे. निश्चितच सगळे शिवसैनिक इथं पाहायला मिळतोय. अगदी बाळासाहेबांच्याही सेने असलेले आहे, जुने शिवसैनिक देखील आपल्या समोर येत आहेत. काय वाटतंय या नार्वेकरांनी, देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि मोदींनी या लोकशाहीला काळीमा लावलाय. सत्याच्या बाजूने ही लोक गेली नाही, असत्याच्या पाठीमागे लागले, हेच हे खरं. शिवसेना आमच्या हक्काची. निश्चितच एकीकडे सगळा रोष हा पाहायला मिळतो आहे. शिवसेनेकडे गेले हा निकाल त्यांच्या पसनी पडलेला नाहीये आणि संपूर्ण हे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे निकालाचा देखील त्यांनी विरोध केलेला आहे. एकतर्फी निर्णय देणाऱ्या लवादाचा, एकतर्फी निर्णय देणाऱ्या लवादाचा, गद्दारांच्या बाजूने ते निकाल देणाऱ्या अध्यक्षांचा, उद्धव ठाकरे तू मागे म्हणा, उद्धव ठाकरे तू मागे म्हणा.